एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्यापर्यंत येते आहे. पुण्यातल्या पौडजवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे. आताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे. मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. मंदार, काही वेळापूर्वी हे हेलिकॉप्टर पौडजवळूनच उडालेलं होतं, उड्डाण घेतलेलं होतं या हेलिकॉप्टरनी, आणि त्यानंतर कदाचित पाऊस मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये पडतो आहे आणि त्यामुळं हे हेलिकॉप्टर डोंगरामध्ये क्रॅश झालेलं आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, कोण यामधून प्रवास करत होतं हे समजू शकलेलं नाही. मात्र हे हेलिकॉप्टर कमर्शियल आहे का कंपनीचं आहे हे या हेलिकॉप्टरचा जो सांगाडा आपण पाहतो आहोत त्यावरून आपल्याला समजतं आहे. तसा अंदाज बांधायला आपण हरकत नाही. मात्र अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे पुणे जिल्ह्यातील पौड जवळ, त्याचबरोबर घोटवडे हा जो परिसर आहे त्याजवळ हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. आतमध्ये किती प्रवासी आहेत, कोण आहेत आणि त्यांची परिस्थिती काय आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत, त्याचबरोबर जे बचाव कार्य करणारे जे आहेत पथकामधले तेही तातडीने त्या ठिकाणी पोहोचत आहेत. मात्र अतिशय मोठी घटना आहे. पुणे जिल्ह्यात पौडजवळ घोटवडे भागाच्या हद्दीमध्ये हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. एका डोंगरामध्ये या हेलिकॉप्टरचा सांगाडा आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही वेळापूर्वीचीच ही घटना आहे. पुणे जिल्ह्यातील हा सगळा पौडचा जो परिसर आहे हा एरवीही मोठ्या पावसासाठी ओळखला जातो आणि आज सकाळपासून संपूर्ण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या हेलिकॉप्टरनी काही मिनिटांपूर्वी उड्डाण केलेलं होतं आणि उड्डाण केल्यानंतर काही वेळामध्येच हे हेलिकॉप्टर जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. आणि मी जसं सांगतो आहे की हेलिकॉप्टरमध्ये नक्की कोण होतं, कोण प्रवासी होते आणि त्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांना देखील त्या ठिकाणी अजून पोहोचायचं आहे. मंदार, काही प्रत्यक्षदर्शी होते का, काय नेमकी त्यांच्याकडनं प्राथमिक माहिती कळू शकली आणि काही दृश्य आपल्यापर्यंत आले त्यात पायलट आणि काही माणसं देखील दिसत आहेत. मंदार, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? काही हे जे हेलिकॉप्टर आहेत ते दुर्घटनाग्रस्त होताना काही लोकांनी पाहिलेलं आहे. काही लोक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आपल्याशी संवाद देखील साधलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पौडजवळूनच घोटवडेच्या आसपासच या हेलिकॉप्टरने उड्डाण केलेलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. त्यामुळे नक्की कोण या हेलिकॉप्टरमध्ये होतं हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र कोणाचं असू शकतं याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आपण पाहतो आहोत या हेलिकॉप्टरची ही अपघातानंतरची दृश्य आहेत ज्यामध्ये आपण या हेलिकॉप्टरचा जो उलटा झालेला भाग आहे तो पाहतो आहोत आणि अर्थातच बचाव कार्य देखील त्या ठिकाणी सुरू होतं आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि लवकरच बचाव कार्याला सुरुवात होईल आणि हे हेलिकॉप्टर नक्की कोणाचं आहे हे थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. ठीक आहे मंदार, असेच आमच्या सोबत राहा. आपण पाहतो ही दृश्य काही आपल्यापर्यंत आलेली आहेत. पुण्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे. काही प्राथमिक दृश्य आपल्यापर्यंत आली आहेत ती आपण पाहतो आहोत. एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत एबीपी माझावर. पायलट देखील हेलिकॉप्टरचे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. काही प्रमाणात ते देखील जखमी आहेत असं दिसतंय. काही प्रत्यक्षदर्शी आहेत जे त्यांची विचारपूस देखील करत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. फोनवरनं संपर्क साधला जातोय. कदाचित बचाव यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा देखील आता इथं पोहोचत आहेत अशी माहिती मिळतीय. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत. पुण्यातली आहेत. पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य एबीपी माझावर आपण सध्या पाहतो आहोत. खराब हवामानामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. काही प्रत्यक्षदर्शी देखील त्या ठिकाणी आहेत जे मदत करताना दिसत आहेत, संवाद साधतायत पायलट आणि इतर काही लोक जे आहेत. नेमके किती लोक या हेलिकॉप्टरमध्ये होते ही प्राथमिक माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही. मात्र पायलट आपल्याला दृश्यांमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं या दुर्घटनेसंदर्भातली काही प्राथमिक माहिती कळू शकते का याचा अंदाज आता तिथं पोहोचल्यानंतर पोलीस आणि बचाव यंत्रणा घेतील. निश्चितपणे आपण दुर्घटनाग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर देखील दृश्यांमध्ये सध्या पाहतो आहोत. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय.
हवामान खराब झाल्यामुळे कदाचित हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असू शकतं अशी एक प्राथमिक शक्यता आहे. काही तांत्रिक कारण यामागे होतं का हे देखील पडताळून पाहिलं जाऊच शकणार आहे. मात्र सध्याची जी दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर, पुण्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे, कोसळलेलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती लोक होते याबद्दलची काही प्राथमिक अपडेट आतापर्यंत समोर आलेली नाही. या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेण्याचा प्रयत्न करूच. प्रत्यक्षदर्शींकडनं देखील काही माहिती मिळतीये का याचा देखील आढावा तिथं पोहोचल्यानंतर पोलीस आणि बचाव यंत्रणा घेणार असेल. कमलेश सोनकर एक प्रत्यक्षदर्शी सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भात